पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात गेल्या महिनाभरापासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे एप्रिलपासून कोरडी ठाक पडलेली घोड नदी आजपासून खळखळून वाहू लागली आहे. यावर्षी मार्च ते जून महिन्यात उत्तर पुणे जिल्ह्यातील बळीराजा शेतकऱ्याला गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला होता. परंतु आता पावसाळ्यात वरुणराजा चांगलाच मेहरबान झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्याही मोठ्या प्रमाणात केल्या असून वरुणराजासोबत घोड नदी ही बळीराजावरती मेहरबान झाली असंच म्हणावं लागेल. घोड नदी दुथडी भरून वाहत आहे. समाज दर्पण ब्युरो रिपोर्ट, भीमाशंकर. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.